साताऱ्यात 7 वर्षांच्या बालिकेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर तिच्या एका नातेवाईकांवरच गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला तत्काळ अटक करावी यासाठी जमावानं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोर संताप व्यक्त केला. अखेर पोलिसांनी तिथे धाव घेतली आणि आरोपीला तत्काळ अटक करण्याची ग्वाही दिली आणि त्यानंतर इथला तणाव काहीसा निवळला. आरोपीला अटक करा अशी मागणी नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी केली गृहराज्यमंत्रीच्या घरासमोर, शंभूराज देसाई यांच्या घरासमोर, आणि त्यानंतर पोलिसांनी अटकेचं आश्वासन दिलं आणि मग इथला तणाव काहीसा निवळला. प्रकरण साताऱ्यातल्या एका 7 वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्काराचं आणि या प्रकरणी एका नातेवाईकावर संशय आहे पोलिसांचा आणि या प्रकरणी लवकरात लवकर अटक करावी अशी नातेवाईकांची तसेच ग्रामस्थांची मागणी आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.